गोष्टीचा शनिवार। गोष्टीचे नाव मुलगा आणि आई। मुलगा आणि आई। एका गावात एक कुटुंब राहत होते। ते खूप धार्मिक होते। त्याची पत्नी खूप धार्मिक असल्यामुळे ते खूप दान धर्म करत असतात। त्यांना एक मुलगा असतो, परंतु त्याला देवधर्म करणे आवडत नसते। एक दिवस त्याची आई त्याला मंदिरात एका साधूचे प्रवचन ऐकण्यासाठी त्याला पाठवते। त्याच्या आईला आशा वाटते की प्रवचन ऐकण्यामुळे तरी मुलात काही बदल होईल। ती त्याला प्रवचन ऐकण्याच्या बदल्यात पैसे देण्याचेही वचन देते। मुलगा पण तिचे ऐकतो आणि मंदिरात जातो। पण मंदिरात जाऊन प्रवचन ऐकण्याऐवजी तो मंदिरात झोपतो। दुसऱ्या दिवशी त्याची आई त्याला ठरल्याप्रमाणे पैसे देते। तिला वाटते आपल्या मुलाने त्या साधूला घरी बोलावले असेल, पण तो तसे काहीच केले नाही। तो ते पैसे घेऊन बाहेर गावी जाऊन व्यापार करण्याचे निर्णय घेतो। त्याची आई त्याला नको जाऊ सांगते, पण मुलगा तिचे काही ऐकत नव्हता। तो बोटीत जात असतो आणि समुद्रात अचानक वादळ येते। बोट इकडे तिकडे भरकटू लागते। ती बोट पाण्यात बुडते, त्यात तो मुलगा पण बुडतो। आईचे न ऐकल्याची त्याला किंमत मोजावी लागते। गोष्टीचे तात्पर्य: मोठ्या माणसांचे ऐकल्याने फायदा होतो। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। मनपूर्वक आभार।